नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून तुम्ही माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली भेट होत असते आणि प्रत्येक शनिवारी एक वेगळा मान्यवर, एक वेगळा व्यक्ती या शोच्या निमित्ताने मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्या व्यक्तीचं सक्सेस कसं मिळवलं, त्या व्यक्तीनं आपल्या या समाजासाठी वेगळेपण कसं प्रस्थापित केलं, या आणि अशा अनेक बाबींचा उहापोह मी या सक्सेस पासवर्ड शोच्या माध्यमातून करत असतो. आणि मला खात्री आहे की लोकांचे आशीर्वाद देण्यासाठी आपण काहीतरी सातत्याने करत राहायचं आणि ते करताना अशी माणसं जोडायची आणि पुढे जायचं, या हेतूनी आपला हा सक्सेस पासवर्ड नावाचा शो आहे. साम सकाळ सरकारनामाच्या सगळ्या प्रेक्षकांनी या माझ्या शोला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आज एका अशाच मान्यवरांना मी या सक्सेस पासवर्ड शोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे, ज्यांचं नाव आहे बाळासाहेब पानसरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हे संतांचं वचन आपण ऐकलेलं आहे. झाडं नसले तर काय झालं असतं हे किती लोकांना माहीत आहे, माहिती नाही. पण एक झाड जेव्हा कुठल्या तरी रस्त्याच्या मधोमध किंवा गावामध्ये असते, त्या झाडाखाली उन्हाळ्यामध्ये पाहिलं तर किती प्रकारचे माणसं बसलेले असतात, वाहनं ठेवलेली असतात आणि प्रत्येकाला थंड गारवा या हे विषय त्या झाडाला घेऊन हवे असतात. पण ते झाड लावायला मात्र किती जणांना आवडते हा प्रश्न आहे. सरकारचे मोठे आकडे की आम्ही इतकी झाडं लावली आणि प्रत्यक्षात काही होत नाही. बघ, सयाजी शिंदेसारखे अनेक मोठमोठी मान्यवर पुढे येतात आणि झाडाचं महत्त्व सांगून काहीतरी वेगळं करत असतात. बाळासाहेब पानसरेसुद्धा सयाजी शिंदेसारख्या अनेक सामाजिक झाडं लावायच्या मोहिमेमध्ये सहभागी असतात. त्यांची पानसरे नावाची नर्सरी आहे कास्टा या ठिकाणी, खूप मोठं नगरच्या जवळ त्यांचं काम चाललेलं असतं आणि हे काम महाराष्ट्रात नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेलं आहे. आज बाळासाहेब पानसरे माझ्यासोबत आहेत. या सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून त्यांना मी बोलतं करणार आहे, त्यांचा सक्सेस विचारणार आहे आणि त्यांनी या समाजासाठी किती योगदान मोठं दिलेलं आहे, पुढचे 400-500 वर्ष इथं त्यांचा इतिहास कायम कसा असणार आहे, या आणि अशा अनेक विषयाला घेऊन मी त्यांना बोलतं करणार आहे. पानसरेजी, आपलं मनापासून स्वागत आहे या शोमध्ये. खूप खूप आपलं स्वागत आणि अभिनंदनही. खूप वेगळं आणि समाजविमुख आपण काम करत आहे. मी सुरुवात करतो आहे की ही नर्सरी हा वृक्षाचा सगळा प्रसाद किंवा वृक्षाची जी चळवळ आहे, वृक्षाचं जे काम आहे, ते पानसरे कुटुंबियात कसं आलं आणि त्याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि आज त्याचं सगळं काम कसं चालते. तर मला खूप आनंद होतो सांगायला की आपली नर्सरी आता 49 वर्षाची झाली आणि माझ्या वडिलांनी जेव्हा चालू केली तेव्हा त्यांना रोजीरोटीचं साधनच नव्हतं आणि त्यांना मला म्हणजे नेहमी अभिमानानं मी सांगत असतो की ते खूप जेनियस आहेत आणि जेनियसचं पहिलं साधी एक त्यातली हे म्हणजे की जेव्हा लोक ज्वारी बाजरी गहू याच्यात अडकून पडले होते आणि यांची चालू रोजीरोटीचा प्रश्न होता तेव्हा ते म्हणत होते की नाही मला ना फळझाडं लावायला पाहिजेत. हा काळ होता साधारण 1977-80 दरम्यानचा, जेव्हा नुकतंच माझ्या आजोबांचं वय झालं आणि वडील शेतीकडे झुकले होते आणि ते करत असताना त्यांना खरं तर अनेक गोष्टींना अडचणींना सामोरं जायला लागलं आणि त्याच्यातनंच हे बीज रोवलं गेलं. म्हणजे आपण जे म्हणतो ना की संकट येत राहतात आणि तेच संधी देतात. माझा एक विश्वास आहे की जो सुखी असतो ना त्याला कधी प्रगती नाही करता, ज्याला संकट येतात तोच प्रगती करतो. तर त्यांच्यावरती पहिलं संकट होतं की ही कल्पना बरोबर आहे, आपण झाडं लावावेत मग आपल्याला कधीतरी सुख लाभेल. तर त्यासाठी जे ते फिरले राज्यभर, फिरताना त्यांना काही काही गोष्टीत अशा अनुभवाव्या लागल्या की ते चिक्कूच्या कलम न्यायला इथं घोलोड जे आहे आपल्या मुंबईच्या जवळ तिथं आले होते. 21 झाडं न्यायचे होते त्यांना आणि त्यांच्याकडे पैसे किती होते म्हणाल तर नेमके झाडं नेण्याइतके आणि प्रवासाइतके. योगायोग असे तो साधारण 80 दरम्यानचा काळ असेल. इकडे आले, पाऊस चालू झाला, प्रचंड पाऊस चालू झाला कारण आत्ता पेक्षा तेव्हाचा पाऊसमान अतिशय मॅनेज्ड होतं. हो म्हणजे माणसानेच निसर्गाचं नुकसान केलं याच्यामुळे आज आपण वेगळा अनुभवतोय. तर मग त्या प्रकारात ते 3 मुंबईमध्ये घोलवडला अडकून पडले. तर ट्रॅजेडी अशी होती की त्या 3 जर त्यांनी सुखानं आहार घ्यावं, राहावं,
तर चुकूला पैसेच राहणार नव्हते. मग त्यांनी काय केलं, वडापाव खाऊन 3 दिवस काढले आणि चौथ्या दिवशी झाडं घेऊन परत रेल्वेच्या त्या गार्डला विनंती केली, डब्यात ठेव, त्या गार्डच्या बोगीत ठेवले आणि शेतावरती नेले. त्यातनं त्यांच्या पहिल्यांदा मनात आलं की अरे जर झाडं लावण्यासाठी जर मला एवढी मेहनत करावी लागते किती जण करतील आणि मग फळबागा कशा उभ्या राहतील. आणि ते पहिल्यांदा त्यांच्या मनात बीज रोवलं गेलं की नर्सरी आपल्या भागातसुद्धा असली पाहिजे. मग त्यांनी बाकी जसं चिक्कूचा विषय होता तसं कोकणातनं नारळ नेले, राहत्यावरनं पेरूचे कलम आणले आणि असं करून करून त्यांनी 1982 साली पहिल्यांदा 200 पेरूचे कलम केले आणि ते आपल्या नर्सरीचा श्रीगणेशा झाला. आणि तिथून पुढं खरं म्हणजे मला याच्यात एक खूप अभिमानानं सांगावं असं वाटतं की नर्सरी हा आमचा व्यवसाय नाही राहिला, ते ना अगदी आमच्या रक्तात भिनलं आणि सुदैवानं तर एक समाजासाठी लागणारी गरज असल्यामुळं ना खूप असं एक जे म्हणतो आपण मनापासून होणारी गोष्ट, व्यवसाय आणि समाजाची जाण असणं किंवा सामाजिक कामाची जाण असणं याच्याशी ते जोडलं गेलं. आणि मग पुढं खूपच आनंदाचं आहे का झालं त्यांनी नर्सरी 2002 मी पाहायला लागलो तर तिथपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं ते ससोटीनं चालवलं ते चालवताना त्याच्या नर्सरी तर आहेच आहे भाग. नर्सरी म्हणलं की आपल्यासमोर डोळ्यासमोर व्यवसाय येतो, एक उद्योजकता येते, पण तुम्ही त्या व्यवसायाच्या शिवाय समाजभिमुख काय कामं करता आणि त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो हो. तर ते करत असताना पुढं प्रकार कसा झाला की दोन आपले शिंदे साहेब जे आहेत सयाजीराव शिंदे, तर जसं म्हणजे मी सांगत होतो की हे समाजाशी समाजभूमिक काम असल्यामुळं आम्हाला ते एक आनंद देणारं ठरलं. आणि 2002 जेव्हा मला व्यवसाय म्हणजे ह्याच विषयाशी निगडीत आहे म्हणून मी तुम्हाला ते जोडून सांगतो की मी शेतीमध्ये येणं ही एक सुरुवातीला तरी ट्रॅजेडी दिसत होती. झालं काय की मी 12 झाल्यानंतर ॲग्रिकल्चर करावं अशी साधारण घरातली कल्पना होती की आपला व्यवसाय चालवेल. आता बघा वर्षाची कशी त्यात एक मांडणी असते, मला बायोला मार्क्सच कमी होते, आमच्या वेळेस प्रायव्हेट कॉलेज पण नव्हते त्याच्यामुळं BA ॲडमिशन कसंच मिळत नव्हतं. मग मला इंजिनिअरिंगला मेरिटमध्ये मिळालं आणि ॲग्रिकल्चरला मिळालं नाही. माझ्याकडे दोनच ऑप्शन राहिले, एक तर प्लेन BSc कर शेतात आहे किंवा इंजिनिअरिंग कर आणि शेतात आहे. तेव्हा अण्णांनी खुशीनं की ठीक आहे तू आता असे BSc करून येणे म्हणजे प्लेन BSc करण्याऐवजी मिळतं इंजिनिअरिंगला. हो हो वडिलांना अण्णा म्हणतो आम्ही, तर अण्णा म्हटले ठीक आहे तू आता इंजिनिअरिंग करून ये शेतात काही हरकत नाही. तेव्हा तिथपर्यंत ठीक होतं. आणि ॲक्च्युली गणित हा माझा फार आवडता विषय बरं का, म्हणजे इंजिनिअरिंगला जाताना ते एक जे म्हणतात ना, आणि तेव्हा काही घेणं देणं नव्हतं, उद्या काय होणार आहे जीवनाचं काही माहीत नव्हतं. आत्तासारखं त्या पहिलीच्या मुलालाही टेन्शन असतं माझ्या करिअरचं घेऊन, मला काही नव्हतं, फक्त इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतं या खुशीत मी इंजिनिअरिंगला गेलो, केलं सगळं झालं. आणि पुढं 3 म्हणजे आत्ताही कम्प्युटर इंजिनिअरिंगला चांगलं बूम आहे, तेव्हा तो खूपच होतं 2003 काळ तो, तर माझं कॅम्पस इंटरव्ह्यूत सिलेक्शन झालं. ती माझ्यासाठी ट्रॅजेडी चालू झाली की मी काय विचार केला होता की नोकरी करण्याऐवजी शेतात जायचं, पण जेव्हा मला कॅम्पस इंटरव्ह्यूत सिलेक्शन झालं आणि कुठल्याही वडिलाला वाटतं की मुलगा सुखी व्हावं, कुठला वडील असं म्हणत नाही की त्यांनी त्याग करावून माझ्यासमोर येऊन बसावं, तर मग अण्णा म्हणायला लागले अरे तू नोकरीला जा. आणि त्यांच्या ठिकाणी ते खूप बरोबर होते बरं का, की अख्ख्या कुटुंबाचं उत्पन्न आणि मला येणारा पगार हा त्या कुटुंबाच्या उत्पन्नापेक्षा जास्त होता. मग ते मला समजावून सांगायचे की अरे अख्ख्या घरादाराने राबून जे मिळत नाही ते जर तुला मिळतं आहे तर काय हरकत आहे. आणि माझा प्रश्न वेगळाच होता की मी नाही जगू शकत त्या जीवनामध्ये, आणि मला ते काहीतरी वरच्यानंच हे केलं की मला नाही करता येत, म्हणजे इच्छेविरुद्ध एखादं काम जर ठरवलं ना तर ते करताच येत नाही. मग घरामध्ये तो कोलाहल चालला, होय नाही होय नाही. शेवटी म्हणजे आता मी खरं तर तुमच्यासमोर ओपनली बोलतो, एक पहिले कित्येक वर्ष मी ही गोष्ट झाकून ठेवायचो की जी सांगितले लोक माझ्याकडे असं पाहतील की अरे हा वेड आहे. तो विषय काय होता तर मी इंजिनिअरिंगचा एक पेपर बुडवला. का बुडवला की वडील म्हणतायत नोकरीला जा, मला तर नोकरीला जायचं नाही आहे. जर का मी तो पेपर म्हणजे डिग्री हातात घेतली तर मी किती काही झालं तर जेव्हा व्यवसायात आलोच मी जबरदस्ती ना तर काहीतरी छोटे मोठे ताणतणाव येतात. मग मी म्हणालो नाही नाही मी चाललो, मला काही तिकडं अरे मला नोकरी देत होते मी काही इकडं येडा म्हणून आलतो का, चाललो मी नोकरीला.
तिकडं गेलो, माझा प्रॉब्लेम काय तर मला म्हणजे काम करताना एकदम असं मन काय म्हणतो आपण आनंददायक किंवा धाडसानं थोडंसं परस्पर निर्णय घेऊन उडी घ्यायची सवय. नोकरीमध्ये तसं चालत नाही, कुणाचा तरी कंट्रोल असतो, त्या कंट्रोलखाली तुम्हाला काम करायचं असतं. आणि मला माहीत होतं की त्यात मी सूट होत नाही. मग तिकडं गेलो, काही दिवस नोकरी केली तर परत होऊ शकलं जाईल का? अरे हात याच्याच लहरीनं वागतो, म्हणजे हा नोकरीला लायक नाही. मला मी स्वतःला म्हणतोय की मी नोकरीला लायक नाही तर पुढचा कसा मला स्वीकारेल हे. म्हणून नोकरीचा रस्ताच तोडून टाकला मी, नोकरीच करायची नाही. आणि त्यासाठी काय केलं तर शेवटच्या वर्षाचा एक पेपर बुडवला. आज मी पहिल्यांदाच ओपनली बोलतोय, आणि पहिले 8-10 वर्ष तर मी कधी कुणाला कळू देत नव्हतो, कारण भीती होती की बाबा काय वडील काय म्हणतात. नाही वडील, वडिलांना तर माहीत होतं, पब्लिकला जर माहीत झालं ना, म्हणजे वडिलांच्या ज्या अवतीभोवतीच्या लोकांना माहीत होतं, तर ते असंच पाहिजे ना की माझा कामाचा नाही, की याच्यासारखा वेळे पण असू शकत नाही की याला नोकरी लागली होती आणि हा खुशाल पेपर. तुम्ही तुमच्या नर्सरीमध्ये कसे प्रयोग सुरुवातीचे केले? मग झालं काय की असं मी जबरदस्तीने इकडे आलो होतो. वडिलांसाठी फार तणावाचा काळ होता तो, की कसं करायचं आता, हा पोरगा ऐकायलाच तयार नाही. आणि त्यांना हे कसं कळलं तर मी गुपचूप राहिलो, पेपर बुडल्याचं सांगितलं नाही. ते खुशीत होते, नोकरी लागली बिगली मग शांत ना मी. जेव्हा त्यांनी निकाल लागला, मी काही घरात बोलत नाही आहे, कॉलेजमध्ये चौकशी केली, तेव्हा कळलं की अहो म्हटलं मुलाने पेपर दिला नाही आहे, मग त्याला कसं हे. तुम्ही पूर्ण वेळ नर्सरीकडे आले? मग मी नर्सरीत आलो. मग आपलं तिथं वडिलांनी एक एकराचं शेत घेतलं होतं रोडच्या कडेला. आणि वडील त्यांना की त्याच्या चिंता असायची ना, समोर दिसलं की या मुलाचं कसं होणार, मग ते काय करायचे, मला त्या रिटेल आउटलेटला पाठवायचे, की जेणेकरून करून ते म्हणजे आमचं मेन शेतापासून थोडं दूरवरती, तर थोडं नजरेआड राहिलं तर चिडचिड होत नाही, तणाव राहत नाही. आणि मग तिथं आमचा गोरख नागोडे नावाचा फार जुना विश्वासू, ज्यांच्या अंगावरती माझं बालपण गेलं, असा कामगार आणि मी दोघंच असायचो, अख्खा आमचं तेवढंच विश्व. आणि मग सुरुवातीला छोट्या मोठ्या गोष्टी करता करता एक वर्ष 1.5 वर्षातच ना सुदैवानं काळ बदलत गेला, लोकांकडनं अण्णांना निरोप यायला लागले. पोरांनी छान केलं बरं का तिकडचं. आणि मग ते जे म्हणतात ना की बापाचं मन सुखवायला लागलं, की अरे काहीतरी बरोबर झालेलं दिसतंय जे इकडं आलाय हा. मग त्यांनी पण प्रोत्साहन द्यायला चालू केलं, आणि त्या प्रोत्साहनात ना वाढत वाढत आज आपलं 22 देशांमध्ये एक्सपोर्ट आहे झाडांचं. आणि विशेष म्हणजे झाड सोडून आमचं कशाचंच काम नाही बरं का. याच्यात मला एक गोष्ट, 22 देशांमध्ये झाड जातात म्हणजे काय होतं नेमकं? हां, आपण झाडं एक्सपोर्ट करतो, तर एक्सपोर्ट झाड येते नेमकं. तर एक्सपोर्टमध्ये आहे ना, विशेषतः गल्फ कंट्रीमध्ये झाडांविषयीचा एवढा अवेअरनेस आहे की तो पाहिल्यानंतर ना मला खरोखर लाजे म्हणजे अक्षरशः मान खाली जाते, की ज्यांच्याकडे नाही त्यांना झाडाचं महत्त्व कळलंय, भारतात होतं म्हणून महत्त्व नाही आहे. तर तिथं अक्षरशः भाजीपाला असेल, फळझाडं असतील, हे जे रोड साईडला आपण झाडं म्हणतो सावलीसाठीचे झाडं, याचं एवढं मोठं प्लांटेशन चाललेलं आहे ना, की व्यवसाय म्हणून जर म्हणाल तर आज भारतापेक्षा गल्फ कंट्री हे सुंदर मार्केट आहे. तुम्ही काय काय प्रयोग केले नर्सरीमध्ये? हां, आणि त्याच्यामध्ये मग बघा ना, आता झालं कसं, सुरुवातीला ते रिटेल आउटलेट मी डेव्हलप केलं छानपैकी, तिथं रिस्पॉन्स आला, मग आपोआपच ते अपग्रेडेशन होत गेलं. आम्ही दोघं भाऊ, मला धाकटा भाऊ संतोष नावाचा, आमची जॉईंट फॅमिली आणि एकत्रित आम्ही सगळे व्यवसाय पाहतो. तर जसंही तेव्हा आम्ही काही प्रमाणात ट्रेडिंगही करत होतो, जंगली झाडं लागले बाहेर आणत होतो. मग जसं मला अण्णांचा सपोर्ट मिळत गेला आणि रिटेलिंगचं हळूहळू मी होलसेलकडे झुकलो, मी होलसेलकडे झुकलो, धाकटा भाऊ संतोष रिटेलिंग पाहायला लागला. आणि मग पुढं काही 2-3 वर्ष ते चाललं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती अशी झाली की होलसेल करायचं, पण होलसेलमध्ये ट्रेडिंगला मर्यादा होत्या. मी माझ्या आयुष्यात ना क्वालिटीशी किंवा तत्वांशी कॉम्प्रोमाइज नाही केलं, आणि म्हणून मी आज जास्त समाधानी आहे. मग व्हायला काय लागलं की ट्रेडिंगमध्ये क्वालिटी झाडं नाही मिळाले, विशेषतः जसं आता मुंबईमध्ये रोड साईडचे प्लांटेशन असतात, तर त्यासाठी आम्ही झाडं खरेदी करायचो मार्केटमधनं जो नर्सरीवाला बनवेल. तर त्यात 1-2 किस्से असे घडले, आपल्या ग्रीन ठाणे नावाचा प्रोजेक्ट होता, तर त्यासाठी आम्हाला टोटल 20,000 झाडं द्यायचे होते. आणि ज्या व्यक्तीकडनं मी ते सोर्स करू पाहत होतो तो मला फसू पाहत होता, क्वालिटीत गडबड करायचा. आणि ते दुसरं म्हणजे जसं अण्णांना पहिल्यांदा नर्सरी सीट झालं, तसं मला मनापासून ते डोक्यात बसलं की अरे हे चालणार नाही, जर आपल्याला क्वालिटी करायची नाही तर प्रोडक्शन वाढवलं पाहिजे. मग जिथं आमचं 30 एकराचं शेत आहे, त्यात आमची 10 एकरात नर्सरी आणि 20 एकरात ऊस असायचा. पुढे चक्क आम्ही ऊस बंद केला 20 एकर,
आणि तिथं नर्सरीचं प्रोडक्शन वाढवलं आणि ते प्रोडक्शन वाढवत असताना मग संतोष रिटेल पाहायला लागला. मी होलसेल बरोबर प्रोडक्शन पाहायला लागलो. प्रोडक्शन एवढं सुंदर मॅनेज झालं की क्वालिटी वाईज आता आपले 4 सेक्टर प्रॉपर रन झाले. हे एक गोष्ट त्यात बारकाईने लक्षात घेण्याची की नर्सरी म्हणजे आहे ना, साधारण आपल्या भारतामधली कन्सेप्ट नर्सरी म्हणजे काय माहिती आहे का, की झाड विकणे एवढंच नर्सरी म्हटलं जातं. ओव्हरऑल जगामध्ये असा कन्सेप्ट नाही आहे. थायलंड सारख्या देशामध्ये चाफा एक चाफा याच्यावरतीच नर्सरी चालते. जो चाफा करतो ना त्याच्या दुसरं करतच नाही, मग तो चाफ्यामध्ये सांगतो हा माझ्याकडं चाफ्यामध्ये काहीतरी माझ्या स्वतःच्या 10 जाती आहेत, माझा R&D सेक्टर आहे, म्हणजे कोटीमधले टर्नओव्हर त्याच्या नुसते चाफ्यामध्ये चालतात. आणि पुढं सुदैवानं बऱ्यापैकी म्हणजे मला स्टॅबिलिटी आलती, मग परदेश घुमणं फिरणं झालं त्याच्यात आणि म्हणजे अभ्यास दौऱ्यात मला वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास केला. तुमच्या पांढरे नर्सरीचा अनेक असलेले सामाजिक उपक्रमातले सहभाग सांगा. हा त्याच्यात मग अण्णांच्या काळापासून हा हे आला त्याच्यामध्ये सामाजिक उपक्रमाचा भाग. तर आता आपण नर्सरीला सबसिडी घेत नाही आणि अण्णांचं म्हणणं होतं की जेव्हा त्यांची हालाकीची परिस्थिती होती तेव्हा त्यांनी घेतली हा, पण ती त्यांना परत करायची. जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला तोच काळ होतो 95-93 आसपासचा. तर मग तेव्हा पहिल्यांदा आपण रोडच्या कडेला 3 किलोमीटरमध्ये एक वृक्षपट्टा केला आणि अण्णांचा विषय बरं का. आणि तो वृक्षपट्टा केल्यानंतर सुदैवानं बघा झाड आहे ना कधी उपकार विसरत नाही असं आम्हाला तो एक म्हणजे फार आनंदाने सांगावं लागतं की त्या अण्णांची एवढीच भावना होती की आपण घेतलेली सबसिडी कुठल्या ना कुठल्या रूपानं परत करावी. तर मग ती आधी विषय आलता रोखीत करावं आणि हे करावं, पण सगळ्याचं शेवटी हे झालं की आपण झाडच लावून देऊ ना की ज्याच्यातनं पर्यावरणाला हातभार लागेल आणि आपल्याला समाधान लागेल की आपण सरकारची उतराई झालो, घेतलेली सबसिडी आपण परत दिली. तर ते जो काही पट्टा केलता वृक्षपट्टा तो आता हायवे होताना तुटला, पण म्हणजे बघा तो 93 केलता, आता 2020 तुटला, म्हणजे 22-23 वर्ष पानसरे नर्सरी म्हणजे तो वृक्षपट्टा एवढं ते ब्रिज जोडलं गेलं. की जर कुणाला म्हटलं ना नर्सरीवर या, ते रोडच्या कडेला 2 किलोमीटर झाडे लागतात तिथंच नाव म्हणायचं हो हो पानसरे म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्ही ते लावलं. हो ते आमचा पहिला सामाजिक उपक्रम झाला. त्याच्यानंतर अण्णांच्या काळात अजून काही उपक्रम झाले, जसं शाळांना आम्ही झाडं देत होतो त्याच्यातनं स्पर्धा भरवायचो. आणि हे करता करता आहे ना पुढं जसं मी 2003 व्यवसायात आलो तर पुढच्या 12-15 वर्ष आहे ना मी व्यवसायाशी एकदम स्टिकअप राहिलो. त्याचं कारण होतं की मी म्हणतात ना की ते हा सामाजिक उपक्रमात तेवढा सहभागी नव्हतो सुरुवातीला. सामाजिक जाण नक्कीच होती, पण मर्यादा काय होती की स्वतःला आधी सिद्ध कर. माझं शिक्षण झालं राळेगण सिद्धीला आणि साधारण 8-9 नंतर हे चिन्ह दिसायला लागले की मी स्थिरतेकडे झुकलोय. स्थिरतेकडे झुकलोय म्हटल्यानंतर आजही मी अण्णांकडं म्हणजे जेवढं मी माझ्या वडिलांना पितृस्थान म्हणजे पितृस्थान आहे तेवढंच माझ्या जीवनामध्ये हजारे अण्णांचंही महत्त्व आहे. कारण माझं बालपण त्या शाळेत गेलं राळेगण सिद्धीच्या. तुम्ही सयाजी शिंदे सरांशी कधी जोडला गेला? साधारण 5-6 वर्षापूर्वीची घटना. आणि मग अण्णांच्या काळात म्हणजे अण्णांना मी जेव्हा पण भेटायला जातो ना तर अण्णांचं एक वाक्य ठरलेलं असतं, म्हणजे आता तरी ते समाधानी की चांगलं आहे तू काहीतरी समाजासाठी पण केलं. जेव्हा पण मी माझी प्रगती सांगायचो ना सुरुवातीला ते व्यसनासारखेच होते. मी गेलो की अण्णांना सांगायचो अण्णा असं केलं तसं केलं हा म्हणजे उपक्रम छान झाला वगैरे. तर अण्णा म्हणायचे अरे हे सगळं झालं समाजासाठी काय, तुझ्यासाठी तू केलं समाजासाठी काय. मग असं काळाच्या ओघात पुढं मग आम्ही वृक्षदान योजना राबवली वगैरे. आणि मग एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की सयाजीराव शिंदेंचे आणि माझे कॉमन फ्रेंड आपले प्रशांत भाऊ गडाख सोन्याचे म्हणजे हां शंकरराव गडाखांचे धाकटे भाऊ, तर ते झाडांबाबतीत फार म्हणजे जागरूक आणि हो हो आणि त्याच्यामुळेच आमची झालेली ती मैत्री. तर त्यांनी माझ्याविषयी शिंदे साहेबांना सांगितलं आणि आमची मैत्री झाली. पुढं मग आम्ही सातारला जी देवराई आहे तिथं वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला. आणि तो राबवत असताना आमचे वैचारिक धागे एवढे छान गुंतले गेले ना की आता आम्ही पहिली गोष्ट तिथं याला सातारला एक 100-125 वर्षाचा वड नेऊन लावला. तर तो लावताना शिंदे साहेबांच्या हे लक्षात आलं की अरे मोठे झाडात जगू शकतो. म्हणजे तोपर्यंत आम्ही एकमेकाला तेवढे क्लोज नव्हतो, त्यांना त्या झाडाच्या निमित्तानं पहिल्यांदा माहीत पडलं की
अशी काहीतरी याच्याकडे कपॅसिटी आहे. आणि मग ते लावलं आम्ही. नंतर ते एकदा परभणीला शूटिंगला गेलं तर तिथं काही झाडं तुटले होते आणि अक्षरशः त्यांचा सकाळी 5:45 दरम्यानच मला फोन आला की म्हणे बाळासाहेब इथं असा असा प्रकार चाललाय आणि धडाधड झाडं तोडतायत आणि आपण जगू शकतो काय. मग ते व्हिडिओ कॉल होता व्हॉट्सअपवरचा त्यांचा. त्यांनी मला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं की हे झाडं ते झाडं ते झाडं. म्हटलं सर शक्य आहे, पॉसिबल आहे. मग आम्ही ते पुढचं त्यांनी म्हणजे आमची साधारण रचना अशी की त्यांनी बाकी सगळे सिस्टीम लावायची आणि झाडं उचलण्याचा जो म्हणजे कामाचा जो भाग आहे ना तो मी पार पाडायचा. त्यासाठीचं नियोजन आहे ते शिंदे साहेबांनी करायचं. मग आम्ही ते दोन झाडाचं केलं. पुढं शेलर साहेब आहेत आपले चीफ इंजिनियर, त्यांनी याच्यामध्ये खूप चांगला सपोर्ट दिला आम्हाला. आपला हा जो रोड आहे औरंगाबाद जालना परभणी त्या रोडवरती झाडं तुटणार होते. तर त्या रोडवरती झाडं तुटणार हे शिंदे साहेबांना कुठनं कळलं हे खरं मी कधी विचारलं नाही, पण त्यांना समजलं आणि त्यांनी तिथेही हीच भूमिका घेतली की जर तुटणार आहेत तर आम्ही जेवढे जगू शकतो तेवढे आम्हाला संधी आता. तुम्हाला कुठेही सांगितलं की मोठं झाड आहे 500 वर्षाचं 400 वर्षाचं ते अलगद उचलून दुसरीकडे लावायचं, तुमच्याकडे लावायची सगळी ती यंत्रणा आहे. हो हो. आता त्याच्यामध्ये झाडाचे प्रकार कोणते त्याच्यानुसार साधारणपणे 100-125 वर्षापर्यंतचे तर आम्ही झाडं जगवलेत आणि त्याच पद्धतीनं आता आम्ही म्हणजे कुठेही ते करू शकतो. म्हणजे मगाशी मी 4 सेक्टर सांगत होतो ना, तर नर्सरीमध्ये आम्ही प्रॉपर तो विभाग पाडले. फळझाडं आमचा पहिला विभाग जो वडिलांच्या काळापासून चालत आला. त्याच्यानंतर तो स्टडी करून हा जो चाफा मी नाव घेतलं तर चाफ्यामध्ये आम्ही प्रॉपर सेक्टर डेव्हलप केला. आज चाफ्यामध्ये जवळपास आपल्याकडे 42 व्हरायटी येतात. 42 व्हरायटी आहेत चाफ्यामध्ये. भारतभर जे आमचा मेजर सप्लाय होतो तो चाफ्याचा होतो असं म्हणतोय. हो हो हो. म्हणजे साधारणपणे मगाजे सांगितलं तसं की लोक आमच्याकडे मोघम येत नाहीत. आमच्याकडे येणारा माणूस आहे ना डिफाईंड असतो की मला चाफ्याची गाडी भरायची आहे किंवा मला फळझाडं न्यायची आहे. आणि हे दुसरा सेक्टर प्रॉपर रन झाल्यानंतर माझ्या डोक्यात हे कुतूहल चालू झालं की हात मोकळे झाले ना. मी काय केलं, एक सेक्टर प्रॉपर रन झाला, दुसरा सेक्टर चाफ्याचा रन केला. दुसऱ्या सेक्टर रन केल्यानंतर परत हात मोकळे झाले. तर मग जेव्हा थायलंडला वगैरे हे गोष्टी लक्षात आल्या, त्या थायलंड असेल किंवा इकडनं चायनावरनं आपल्याकडे झाडं इम्पोर्ट होतात अहो, आणि हे एवढं मनस्ताप देतं ना की ते वर्णन नाही करू शकत मी. म्हणजे फक्त ते काय टोचतं ते माझी मलाच माहिती. आणि प्रश्न पडायचा की भारतासारख्या देशामध्ये ग्रोन ट्रीज इम्पोर्ट करतात. ऐकलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबईमधली त्याची लँडिंग कॉस्ट साधारण 1.5 लाखापर्यंत जाते. आणि त्यातनं परत एकदा डोक्यामध्ये बसलं की आपण चाफ्याचं झालंय आता सुरळीत, आपण ग्रोन ट्रीजचं का नाही करू शकत. मग आम्ही ते ग्रोन ट्रीजचे काय प्रोसिजर्स असतात ते प्रोटोकॉल तिकडनं केले. माझे दोन प्रश्न तुम्हाला सलग आहेत. अपेक्षा आहे की आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तुम्ही थोडक्यामध्ये आणि जेमतेम शब्दात त्याचं उत्तर द्यावेत. एक प्रश्न आहे की नर्सरीला काय सबसिडी मिळतात, नर्सरी जर एखाद्याला सुरू करायची आहे हा एक भाग, आणि करिअर म्हणून तरुणांनी नर्सरीकडे या झाड लावायच्या उद्योगाकडे कसं पाहिलं पाहिजे. तर ना सबसिडीज आहेत नर्सरीला, पण सबसिडीच्या दृष्टीनं म्हणाल ना तर माझं एक वेगळं मत आहे की ज्या कुणाला प्रगती करायची ना त्यांनी सबसिडी या प्रकारात जाऊच नये. त्यांनी पहिलं शोधावं की तो उत्तमपणे काय करू शकेल, आणि जर का तो उत्तमपणे काय करू शकेल हे शोधलं ना तर त्याला सबसिडीची गरज पडत नाही. सबसिडी हा ऍक्च्युली मी त्या दुर्दैवाच्या भूमिकेतनं पाहतो. जेव्हा तुम्ही सबसिडीवरती डिपेंडंट राहता ना, याचा मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. आपण एक तळ बनवलं, शेततळ, ज्या शेततळाची कपॅसिटी आहे 4.5 कोटी लिटर. आणि शासनाचा दोष नव्हे बरं का, तो शेतीची जी रचना असते ना ती तुम्ही SOP डिझाईन करून, शासन कधीच SOP डिझाईन केल्याशिवाय सबसिडी देऊ शकत नाही. आणि SOP बसवलं की ती SOP मला लागू पडली तर तुम्हाला लागू पडत नाही. म्हणजे असं झालं की मला दिलेली सबसिडी तुम्हाला लागू पडत नाही. आता आपण ते तळं करत असताना ते तळं अंडरग्राऊंड केलं, पूर्ण जमिनीच्या खाली आहे. त्याच्यामध्ये 4.5 कोटी लिटर वॉटर स्टोरेज करायला एकही रुपयाची लाईट लागत नाही. आता शासनाचं काय म्हणणं होतं की निम्म तळ जमिनीच्या वर पाहिजे, निम्म तळ जमिनीच्या खाली पाहिजे, तरच सबसिडी मिळते. माझा शासनाला दोष अजिबात नाही, पण माझ्या ठिकाणी मी विचार केला की मला काहीतरी 7-8 लाख सबसिडी मिळणार होती. तर ती 7-8 लाख सबसिडी घेण्यापेक्षा जर मी जमिनीच्या खाली तळ केलं तर मला भराव करायला लागत नाही. भरावमधली जी 1.5 एकर जमीन आहे ती वाचते. 8 लाख घेण्यापेक्षा माझी 30 लाखाची जमीन वाचते ना. बरोबर आहे.
मग केलं मी जमिनीच्या खाली, जमिनीच्या खाली केल्यानंतर आज ना मला भरायला लाईट लागते, दुसरी गोष्ट ती जमीन वाचली, मला सबसिडीची गरज काय राहील, लक्षात येत आहे ना? म्हणून त्या रोख रकमेच्या मागं पडण्याऐवजी तुमची तुम्ही शोधलं पाहिजे की कसं करायचं, तुमच्या शेताला नेमकं काय बरोबर अप्लाय होतं ते शोधलं की शेतामध्ये यश म्हणजे तुमच्या दारात हजर आहे. माझा दुसरा प्रश्न होता की करिअर म्हणून आपण नर्सरीकडे कसं बघितलं पाहिजे. तर करिअर म्हणून नर्सरीकडे बघताना नर्सरी हा खूप म्हणजे फास्ट सेक्टर आहे, याच्यामध्ये तुम्ही खूप उत्तमपणे काम करू शकता. फक्त ते करत असताना तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करता आलं पाहिजे. जसं मी आता चाफ्याचं केलं, ग्रोन ट्रीजचं केलं, त्याच्यानंतर आमचा पुढचा एक आडेनेम नावाचा सेक्टर मार्केटमध्ये, हा 22 देशांमध्ये आता काम करतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा असं म्हणजे वर्ल्ड वाईड पाहता ना, तेव्हा तुम्हाला काम करण्याची मजा मिळते. आणि याचाच एक भाग म्हणून आता मी एक उपक्रम राबवतोय, जो आपला माझा सामाजिक याचा चालला होता की ज्ञान प्रबोधिनीमध्ये माझा मुलगा शिकतो आणि खरोखर खूप सुंदर शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये पालकांनाही तेवढं सहभागी करून घेतात जेवढं मुलांना घेतात. तर त्यांना मागं एक महिन्यापूर्वी मी प्रस्ताव सांगितला आणि त्यांनी स्वीकारला, ह्याची खूप आनंद आहे की शाळेमधल्या मुलांना मी महिन्यातनं 15 दिवसातनं आहे ना एक लेक्चर नाही म्हणायचं आपण त्याला, एक संवाद म्हणू आपण, की ज्याच्यामधनं त्या मुलांना शेतीकडं कसं तुम्ही यशस्वीपणे पाहू शकाल आणि शेतीमध्ये यश मिळवायचं म्हणजे काय. दुर्दैवानं हल्ली यश म्हणजे पैसा, याच्या भोवती जे फिरतं ना ते सगळ्यात त्रासदायक आहे. मी माझ्या आयुष्यात पैशाकडे यश म्हणून पाहिलंच नाही आणि म्हणून मला खऱ्या अर्थानं आनंद मिळत गेला. आणि तेच मला त्या मुलांमध्ये बिंबवायचं की याच्यातनं दोन गोष्टी साधतील. जो मगाचा संदर्भ होता की अण्णा म्हणायचे की म्हणतात की बाबा तू समाजासाठी काय करतो, तर आता ही वेळ आली आहे की मी मला सिद्ध केलं आहे तर मुलांकडे मला ते बायपास करू दे. माझ्या दोन मुलांना नुसतं शिकून चालणार नाही, तर जे समाजातनं खऱ्या अर्थानं उभी राहणारी फळी, त्या फळीला माहीत होऊ द्या की शेतीमध्ये तत्वशील राहूनही तुम्हाला प्रगती करता येते. म्हणून आम्ही तो शाळेमध्ये एक संवादाचा उपक्रम राबवतो आहे आणि त्याच्याबरोबरच आता जसं शिंदे साहेबांबरोबर आम्ही हे झाडं उचलण्याचा, तर तेही आता जसं 2-3 उपक्रम झाले, खूप छान रिस्पॉन्स आहे. अजूनही जिथं कुठं हायवेच्या कडेला झाडं तुटत आहेत तर ते ठरलेलंच आहे की आम्हाला माहिती मिळाली की आम्ही ते अप्रोच करतो आणि ते झाडं उचलण्याचं. त्याचं काही प्रॉपर ऑपरेशन वगैरे? हा, त्याला ना एक प्रोसिजर असते. तर त्या प्रोसिजरमध्ये साधारणपणे कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त 3 महिने, 1 ते 3 महिन्याच्या दरम्यान आपल्याला ते नियोजन घालायला लागतं. मग आता हे करत असताना त्या झाडाचं वय किती, कोणत्या व्हरायटीचं झाड आहे, त्याच्यानंतर ज्या जमिनीतनं आपल्याला ते उचलून न्यायचं आहे तिथं खाली सॉईल किती आहे, खडक किती आहे, हे सगळे कॉम्बिनेशन्स पाहायला लागतात. म्हणजे बघा, झाडे आहे ना जीवच असतो, त्याच्यामुळे तुम्ही माणसाशी जे काही खेळता म्हणजे माणसाच्या आरोग्याशी जे खेळतो तेच झाडाशी, आणि माणसापेक्षा झाडाच्या बाबतीत जास्त काळजी घ्यायला लागते. त्याचं कारण माणसाला नाही टो म्हणजे थोडं टोचलं तरी तो विवळतो ना, आपल्याला कळतं. इथं तसं नाही ना, ते जीव सोडल्यावरच आपल्याला कळणार. पण याच्या पुढचं वाक्य फार महत्त्वाचं वाटतं मला की जर का तुम्ही त्या झाडाशी तेवढे कनेक्टेड राहिले ना, तर तुम्हाला व्यवस्थितपणे कळतं या झाडासाठी काय काळजी घ्यावी. जसं मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट नसताना आज त्या फील्डमध्ये एवढा व्यवस्थितपणे काम करू शकलो आहे की मला झाडाच्या रचना, झाडाची फिजिओलॉजी कुठं पुस्तकात शिकलो मी, मी फील्डवरच शिकलो, झाडाशी कनेक्ट झाल्यामुळे ती लागलं. पण एक मला तुम्हाला गोष्ट या निमित्ताने विचारावं लागते की शहरामध्ये खूप चांगल्या, शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणापर्यंत घ्या, खूप चांगल्या चांगल्या नर्सरीज असतात, त्या नर्सरीमध्ये इतके टवटवीत झाडं फुलं असतात, पण जेव्हा आपण ते घरी नेतो ना की त्याचं काही खरं नसतं. ही परिस्थिती आहे. तर हा एक धोकाच आहे, फसवेगिरी आहे. आणि जसं अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे एखाद्या तांदळामध्ये जसे खडे टाकून आपल्याला विकलं जातं, तसा हा धोकाच आहे. हा धोका पत्करायसाठी काय करावं लागेल, निसर्ग त्यांना पण सोडणार नाही जे अशा प्रकारचं धोका धोकेदारीचं काम करतात. तर तुम्ही त्या नर्सरीवाल्याला काय सांगाल आणि तिथून झाडं विकत घेणाऱ्याला काय सांगाल? तर याच्या म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय सर, माझ्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की झाडांमध्ये सुद्धा इम्पोर्टचं फॅड एवढं आलं आहे की विचारू नका. मग जसं मी तुम्हाला चायनात सांगितलं, तो लकी बांबू नावाचा जो प्रकार आहे की ज्याचा काही संबंध नाही प्रगतीशी, त्याला मार्केटिंग असं जोडलं गेलं आहे की म्हणजे ते मनी प्लांट घरात ठेवलं की त्यांनी तुमची प्रगती वाढते आणि ते 100% बोगस आहे. आणि नर्सरीकडं सुद्धा पैसे कमवण्याचं साधन म्हणून जे पाहतात ना, तिथनंच हा प्रकार आला आहे, बाकी काही नाही. झाडं इम्पोर्ट करणे, विकणे
याच्यात तुम्हाला काही नावं सांगेल मी की जसं पॉन्सेट या नावाचा प्रकार आहे. पर्यावरणासाठी पोषक कितपत आहे मला माहीत नाही, पण तो नर्सरीवाल्याला पैसा देतो हेच त्या झाड विकण्यामागचा उद्देश आहे. आणि तसं करू नये ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे. त्याचं कारण तुम्ही जे आत्ता शब्द वापरला तो फार महत्त्वाचा आहे. त्यांनाही माफ नाही करणार आणि मानव जातीलाच माफ नाही करणार. मानवजातीसाठी हे गरजेचं आहे की पर्यावरणाला पोषक झाडं लावले पाहिजेत. आणि ते कळत न कळत घडत नाही आहे. जसं इम्पोर्टमध्ये पैसा मिळतो आहे म्हणून ते तिकडे झुकले. मगा जो आपला विषय होता की एक्सपोर्टचा, आता एक्सपोर्ट करताना मला ह्याला चॅलेंजेस खूप होते ना. आपल्या भारतामध्ये एक्सपोर्टचा अजून तेवढा काही विस्तार झालेला नाही आहे. म्हणून मला इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या मर्यादा होत्या, हे होतं ते होतं, पण धडपडकिलीन जमलं ना. आणि ह्याच्यात मी असं नाही म्हणत आहे की मी एकटा असण्यानं फायदा आहे. याच्यात जेवढे एक्सपोर्टर वाढतील ना तेवढा मलासुद्धा प्रगतीचा फायदा आहे. आज भारतामधनं खूप मर्यादित झाडांचे एक्सपोर्टर आहेत. म्हणून मला जे चॅलेंजेस फेस करावे लागतात ते जर का नंबर ऑफ एक्सपोर्टर वाढले तर ते फेस नाही करावे लागणार, आपली तर आपोआप त्याच्या सुविधा वाढतील. बरं, मी मध्ये एक आपला प्रश्न राहून गेला की करिअरच्या दृष्टीनं तरुण इकडे आले या क्षेत्राकडे नर्सरीच्या झाडं, बरोबर, तर त्यांना सुरुवात कशी करावी लागेल आणि पुढे डेव्हलप कसं होईल? सुरुवात करताना याच्यामध्ये एक बेसिक त्यांनी काय ध्यानात घ्यायला पाहिजे की नर्सरी कोणत्या स्वरूपाची करायची. त्यांना जसं आपण एक बिझनेसचा प्लॅन आखतो तसा एक प्लॅन असला पाहिजे की त्यांना काय करायचं आहे. फळझाडं विकायचे आहेत, शोभेचे झाडं विकायचे आहेत की सावली देणारे झाडं विकायचे आहेत. दुसरी गोष्ट कुठल्या स्केलवर करायचं आहे. हे एकदा का त्यांनी लक्षात घेतलं ना की नर्सरीमध्ये ते खूप सुंदरपणे करू शकतात. आणि त्याच संदर्भानं आता जो नर्सरीमध्ये खिचडी की सगळेच प्रकार ठेवले जातात आणि काहीच त्यात उत्तम केलं जात नाही असं करू नये. एकदा का त्यांना एक प्रॉपर निवडलं की हां मला ना फळझाडात काम करायचं तर त्यात त्यांनी उत्तम करू देत. किंवा कुणीतरी ठरवलं मला ट्रीजमध्ये काम करायचं तर ट्रीजमध्ये करू देत. आणि मग खऱ्या अर्थानं नर्सरी हे सेक्टर नावारूपाला येईल. आणि ते नावारूपाला येताना आपोआपच जो मेहनत घेतोय त्याला तर त्याचं फळ मिळणारच आहे आणि त्याच्याबरोबर समाजाला पण फळ मिळेल. म्हणजे जे म्हणतो आपण हातात हात घालून चालणे तसा तो प्रकार चालेल. आणि म्हणून विशेषतः इवन जे आय टी सेक्टरमध्ये काम करतायत त्या लोकांना या सेक्टरमध्ये खूप संधी आहे. त्याचं कारण आहे की ते ऑलरेडी इंटरनॅशनल मार्केटच्या टचमध्ये आहेत. आणि माझा एक स्वतःचा हे आहे अनुमान आहे की पुढच्या 10-15 वर्षामध्ये नर्सरी या क्षेत्राला खूप मोठा हे मिळणार आहे, एक्सपोजर मिळणार आहे. त्याचं कारण भारतामधनं असणारे वातावरणाची फेवरिटी, दुसरी गोष्ट जगाची झाडांची वाढलेली गरज, हां मध्यंतरी कोरोनाने माणसाला खूप छानपणे समजावलं, जे माणसाला सहज कळत नव्हतं की झाडं किती गरजेचे आहेत. आणि म्हणून झाडांची गरज वाढलेली आहे. एकदा तुम्ही क्वालिटीशी स्टिकअप राहिले तुम्हाला झाडां म्हणजे या क्षेत्रात करिअर करायला काहीच प्रश्न नाही, अडचण नाही. मी आज बाळासाहेब पानसरे यांना यासाठी बोललो होतो की एक इन्स्पायर करणारी त्यांची स्टोरी आहे. त्यांचे आजोबा हमाल काम करायचे, मला सांगावं लागेल इथं मुद्दामपणे. त्यांचे वडील रस्त्यावर रोजमजुरीचं काम करायचे आणि ते इंजिनियर असूनही या क्षेत्राकडे यासाठी वळले की दोन गोष्टी आहेत. एक आहे ते म्हणजे निसर्गाला आपण काहीतरी सातत्याने देत असतो. बिझनेस म्हणून पोटापाण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी एखादी गोष्ट करणं ठीक आहे, पण लोकांसाठी आपण काहीतरी करतो ही भावना मनात घेऊन काम करण्याची जी गोष्ट आहे, जो विषय आहे, तो विषय बाळासाहेब पानसरे सातत्याने करत आहेत. म्हणजे मी सयाजी शिंदेच्या काही उपक्रमामध्ये होतो तेव्हा त्यांचा आवर्जून उल्लेख व्हायचा. त्यांचा कामाबद्दल मी पाहिलेलं आहे, म्हणजे परभणीला त्या गुट्टे पिक्चरची शूटिंग चालू असताना रस्त्यावरची झाडं सयाजी शिंदेनी तोडू दिली नाहीत आणि ती झाडं अलगतपणे 400-500 वर्षाची उचलून दुसरीकडे लावण्यात आली आहे. त्यांचं चांगल्या प्रकारे आता ती झाडं जिवंत आहेत. अशी हजारो झाडं आहेत ज्या झाडाला जीवदान देण्याचं काम बाळासाहेब पानसरे यांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये वृक्षाला घेऊन असणारी चळवळ नेऊन त्यांनी पोहोचवलेली आहे. आज त्यांचं महाराष्ट्रपुरतं काम राहिलेलं नाही आहे, 22 देशांमध्ये त्यांचं काम गेलेलं आहे. एक माणूस ठरवलं तर या निसर्गासाठी येणाऱ्या पिढीसाठी काय करू शकतो याचं बाळासाहेब हे उत्तम उदाहरण आहे. आता मी जरा समारोपाकडे येतो. मला सांगा की जेव्हा तुम्ही, माझ्या शोचं नाव सक्सेस पासवर्ड आहे, आणि तुम्ही या सक्सेसकडे जेव्हा पाहता
आमच्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने जरी ती सक्सेस नसेल तर आमच्या दृष्टीने ती सक्सेस आहे की एक मजूर करणाऱ्या माणसाचा मुलगा इंजिनिअरिंग सोडून जेव्हा नर्सरीकडे येतो आणि काहीतरी त्यात वेगवेगळे प्रयोग करतो. तुम्ही सांगितलं की चाफ्याची इतके व्हरायटी तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही जेव्हा या सगळ्या प्रवासाकडे बघता तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांनी या स्वरूपाचे सक्सेस पासवर्ड अंगीकारलेत म्हणून ते यशस्वी झालेत? तुमचे सक्सेस पासवर्ड नेमके काय होते? माझं अगदीच म्हणजे ओपन सिक्रेट आहे. मी कुठलंही काम आहे ना अगदी मनापासून करतो हे त्यातलं म्हणजे ओपन सिक्रेट आहे की मला काम करताना मगा मी केलं तेच वाक्य रिपीट होईल की मी पैशासाठी कधीच काम नाही केलं. मला काम करताना ते काम परफेक्ट झालं पाहिजे या दृष्टीनं करत गेलो आणि मग त्यातनं जे काही मला बिझनेस डेव्हलप झाला म्हणजे त्यातनं जे इन्कम झाला तो माझा बाय प्रोडक्ट झाला असं मी मानतो नेहमी. आणि तेच लोकांसाठी पण मी म्हणेल म्हणजे जे काही आता तरुण पिढी व्यवसायाकडे पाहते किंवा स्वतःच्या यशाकडे पाहते तर त्यांनी पैसा मिळवणं याच्याकडे यश म्हणून पाहू नये, स्वतःला आनंद देणारं आणि नेमकं काम करणं याच्याकडे जेव्हा ते पाहतील की मला हे करायचं आहे तेव्हा त्यांना यश कधीच दूर नाही आहे. जर का तुम्ही पैसा मिळवणं याला यश म्हणाल ना तर संपलं, मग तुम्ही यश कधीच नाही मिळवू शकत. त्याचं कारण पैसा हे यश असूच शकत नाही. तुम्ही केलेल्या कामाचा आनंद किती घेतला आहे याला मी यश मानतो आणि ते तुम्ही तेव्हाच तो आनंद घेऊ शकता जेव्हा तुम्ही ते काम मनापासून करता. बस याच्या पलीकडे माझ्या यशामागं काही हे नाही. तुमच्या आजोबाचे तुम्ही खूप लाडके होता म्हणजे 7-8 वर्ष तुम्हाला त्याचा सहवास पण लाभला आहे. आता आजोबा नाही आहेत अशी परिस्थिती आहे. तुम्ही आता आजोबा तुमचा हा इंटरव्ह्यू पाहताय, तुमच्या आजोबाला त्यांनी लावलेलं रोपटं हे नर्सरीचं हे गावापासून आत्ता 22 देशांमध्ये गेलं. तुम्ही तुमच्या आजोबांना काय बोलाल आता कॅमेऱ्यासमोर? आजोबांना तात्या म्हणायचो मी. तर मी एवढंच म्हणू शकेल की तात्या तुम्ही ज्या पद्धतीनं मला लाड केले आणि अक्षरशः ते म्हणजे तेव्हा आमची म्हणजे मला लहानपणी इंजेक्शन द्यायचं असेल ना तर ते आमचे पेरूचे तेव्हा चालू झालं नव्हते म्हणजे मी लहान होतो ना तर एका खळदकर नावाच्या माणसाची बाग होती तिथनं मला पेरू आणून ठेवायचे. इंजेक्शन दिलं आणि मी रडायला लागलो की मला ते पेरूचं फळ द्यायचे. तर तात्यांना एवढं सांगू म्हणू शकेल मी की तात्या तुम्ही जे ते पेरू खाऊ घालायचे मला ज्या प्रेमानं तर आज मी लोकांसाठी ते झाडं देता बनलो आहे आणि त्या झाडांची जे म्हणतात की म्हणजे ते एक झाड नाही राहिलं आता हजारो झाडं झालेत हेच त्यांच्यासाठी म्हणजे मी अपेक्षित. तुमच्या या चळवळीमध्ये तुमच्या या कामांमध्ये म्हणजे तुम्ही मी तुमचा रिसर्च करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की किमान 10-12 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करतायत. तुमच्याकडं आलेला माणूस रिकाम्या हातात जात नाही, तो झाड घेऊन जातो आणि तो प्रेरणा घेऊन बाहेर पडतो. तुमच्यासोबत अनेक युवकांना काम करायचे, तुमच्यासोबत अनेक जण सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतायत, तर त्यांनी तुम्हाला अप्रोच कसं व्हायचं? हां आता त्यांनी अप्रोच होण्यासाठी पहिलं तर पानसरे नर्सरीची आपली वेबसाईट आहे तिथं त्यांना कॉन्टॅक्ट डिटेल मिळतील, मेल आय डी मिळतील, तिथनं त्यांनी अप्रोच व्हावं. आणि आता आपल्याकडं म्हणजे नोकरीला म्हणा करिअरला म्हणा संधी संधी आहेत. मग म्हणजे आपण गप्पा मारताना मी तुम्हाला म्हणून गेलो की कृषी क्षेत्राकडं दुर्लक्षित पाहू नये. आता आहे ना कृषी क्षेत्राला म्हणजे आता त्यातली त्यात बरे दिवस आलेत, नाही तर सुरुवातीला जेव्हा मी एंट्री केली तर कृषी क्षेत्राला बदनामच एवढं केलेलं होतं ना की त्याचाच मला फार म्हणजे माझी अर्धी एनर्जी त्यातच जायची की अरे काय करतो शेती करतो काही खरं नाही तुझं. आणि आता मात्र संधी आलेल्या आहेत, त्या मुलांनी जरूर आमच्या वेबसाईटवरनं मेल आय डी घ्यावेत, संपर्क करावं. त्यांना दोन्ही पद्धतीनं होऊ शकेल. त्यांना त्यांचा व्यवसाय करायचा असेल तरी पण मी केव्हाही अवेलेबल आहे. त्याचं कारण मला एक जाणीव आहे की मी एकटा किती करू शकतो करून करून. आज जगाची गरज आहे झाडं, तर जगाची झाडं गरज असताना आपण जे म्हणतो आहे की भारताचा विकास तर विकासामध्ये शेती आणि वृक्ष लागवड यांनी पण तेवढा सहभाग होऊ देत ना. तर तो होण्यासाठी त्यांना जे काही माझ्याकडं ज्ञान आहे माझ्याकडं अनुभव आहे तो मी त्यांना कधीही द्यायला बसलो आहे. आणि शेवटी व्यवसाय हे प्रत्येकाच्या एक म्हणजे इन्स्टिंक्ट असतो तो. आणि दुसरा एक वर्ग असतो की त्याच्याकडे खूप नॉलेज असतं, त्याला इच्छा असते पण नोकरीच करायची असते. तर नोकरी या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याकडं अजिबात कमी नाही आहे. कृषी क्षेत्रात बोलतो आहे किंवा अगदी माझं वैयक्तिक उदाहरण सांगेल मी की आपल्याकडे अगदी एक्सपोर्ट मॅनेजर आणि त्याच्यानंतर जसं सर्व्हिस ॲडवायजर असतात तसे आमचे सेल्स ॲडवायजर आहेत. तर या सगळ्यांसाठी जागा उपलब्ध आहेत.
आणि साधारण माझी भूमिका काय असते की माझ्याकडे जागा उपलब्ध नसेल ना तर मी त्या मुलाला कधीच निराश करत नाही. मी काय करतो, पटकन अरे तू आमच्याकडे जा आणि हां चान्स आहे. म्हणून तुम्हाला नोकरी पाहिजे असली तरी या, तुम्हाला व्यवसाय करायचा असला तरी या. जसं मी मुलाच्या शाळेत करू कदाचित आहे ना, तुमच्या निमित्तानं मी अपेक्षा करतो तर 10 वर्षानं पहिली फळी उभी राहील. मी देवाला प्रार्थना करेल की फळी आता 10 वर्षानं जी आशा होती ती पुढच्या वर्षातच उभी राहू दे, 2 वर्षातच उभी राहू दे. आणि तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण असेल, कारण मी एकटा काहीच नाही करू शकत. नाही, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जगासाठी किंवा देशासाठी काही करायचं असेल ना तर फळी उभा राहायला पाहिजे. आणि मी पाहिलं आहे की जेव्हा तुम्ही चांगलं काम करताना तेव्हा समाज तुमच्या बरोबर असतो. आणि कदाचित तोच हा योग असेल की आता कुणाला तरी आपण व्यवसाय कसा करावं सांगूया, कुणाला तरी नाही त्याला व्यवसायाचं धाडस किंवा नाही त्याला व्यवसाय करण्याचा इच्छा तर त्याला नोकरीसाठी कसं संधी जोडून देता येईल ते पाहूया. आणि शेतीमध्ये जो आनंद आहे आता, हां त्या संदर्भात मला तुम्हाला एक सांगायला लागेल की अगदीच मी म्हणजे ओपनली बोलतोय, म्हणजे मला जाणीव आहे की मी कॅमेऱ्यासमोर बोलतोय, पण जे खरं आहे ना ते बोलणं गरजेचं आहे की सर कोरोना आला, कोरोनामध्ये ज्या पद्धतीनं जग हादरलं आता कसं होणार, काय होणार काय होणार. आमचा जवळपास 100 लोकांचं मनुष्यबळ आहे शेताचं, कोरोनाचा माझ्यावर काय इफेक्ट झाला म्हणाल, 1% पण नाही झाला. मला फार अभिमानानं सांगा वाटतं, कोणत्या अर्थानं ना आम आमच्या कुटुंबापैकी ना आमच्या कामगारांपैकी कुणालाच करू नये. त्याचं कारण आमच्या 30 आम्ही एवढंच केलं. पहिल्या लाटीच्या वेळेस खूप भीती होती मनामध्ये, दुसरीच्या वेळेस भीतीही कमी झाली. पहिलीच्या वेळेस भीती होती तर आम्ही काय केलं की बाबा आपल्या 30 एकराच्या बाहेर जायचं नाही, आतली आता ॲक्टिव्हिटी चालू राहिल्या ना आमचे कामं अफेक्ट झाले. दुसरी गोष्ट, जे काय आपले कामगार आहेत त्यांना सगळे आम्ही विद इन कॅम्पस सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांना राहण्याच्या सुविधा जेवण्याच्या सुविधा. म्हणजे मी आमच्या गमती गमतीमध्ये की आपला आपला किल्लाच आहे अशा गमतीने बोलत असतो मी. नाही पण तुम्ही निसर्गासाठी जर काही केलं तर तुमच्यासाठी निसर्ग भरभरून देतो, यात शंका नाही आहे. सर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळ दिलात, भरभरून गप्पा मारल्या, आपलं मनापासून धन्यवाद. आणि तुमची चळवळ अशीच सुरू ठेवा, आम्ही सगळेजणं आपल्या चळवळशी जोडलेले राहू. मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जे निसर्गप्रेमी आहेत त्या प्रत्येकाला हेच सांगायचं आहे की तुम्ही निसर्गासाठी भरभरून जे काही करतायत त्याचा प्रत्यय सातत्याने येत असतो आणि निसर्गही तुम्हाला सातत्याने काहीतरी देत असतो. ही बाळासाहेबांची ही स्टोरी इन्स्पायर करणारी स्टोरी आहे की एका हमालाचा नातू, एका मजुराचा मुलगा खूप छान पद्धतीने वेगळं काहीतरी करतो, उच्च शिक्षित असूनही तिकडं न जाता शेती हा मागासलेला भाग आहे, शेतीकडे दृष्टिकोन वेगळा झालेला आहे, त्या शेतीला सुधारण्यासाठी फळझाडासारख्या सावली जाणाऱ्या झाडासारख्या फुलामधल्या वेगवेगळ्या व्हरायटी डेव्हलप करत त्यांनी वेगळं काम केलेलं आहे. आणि ते काम तुम्हा प्रत्येकाला जे इंटरव्ह्यू तरुण पाहत आहेत, जी ही मुलाखत जे तरुण पाहत आहेत त्या प्रत्येकासाठी ही मुलाखत एक वेगळा पायंडा ठरेल यात शंका नाही. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला बाळासाहेब पानसरे व्हायला प्रत्येकाला आवडेल, कारण इथं करिअर आहे, इथं तुम्हाला ओळखणारे लोक आहेत, जगभरात तुमची वेगळी ओळख होणार आहे. आणि त्या सगळ्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही निसर्गासाठी काहीतरी करतायत, लोकांसाठी काहीतरी करतायत आणि पुढच्या अनेक पिढी तुम्हाला या निमित्ताने लक्षात राहणार आहेत. आज या सक्सेस पासवर्ड शोच्या माध्यमातून आपला आमच्या माझा आणि बाळासाहेब पानसरे यांचा होणारा संवाद मी इथं थांबवतो. मला आशा आहे की तुम्हाला हा संवाद नक्की आवडला असेल, हा शो तुम्हाला नक्की आवडला असेल. पुन्हा दुसऱ्या शनिवारी अशाच एका मान्यवर व्यक्तींना या ठिकाणी घेऊन येऊ, ज्या व्यक्तींनी समाजासाठी काहीतरी करण्याचा मी त्याला ठेका घेतला आहे हा शब्द निश्चितपणे वापरेल. समाजासाठी त्याला काहीतरी सातत्याने करायचे आहे ही भावना मनात ठेवून तो व्यक्ती समोर काहीतरी करतो आहे, अशा व्यक्तीला आपण घेऊन येऊया. आज इथं थांबतो, पुन्हा दुसऱ्या शनिवारी अशाच व्यक्तीबरोबर आपल्याशी संवाद सक्सेस पासवर्ड शोच्या माध्यमातून निश्चित होईल. धन्यवाद.